पण नसताना कशाला नाही ती चर्चा करायची, ती चर्चाच महत्वाची नाही ना, त्यांनी तुझं बोलत नाही तर मी पण बोलत नाही, बोलले तर बघू. माहित नाही, त्यांचा ज्योतिषावर विश्वास जास्त आहे, ते खूप महाराजांकडे जातात, कदाचित त्यांना असा कुठला तरी साक्षात्कार झाला असेल, त्यामुळे माहित नाही. 2019 आम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावर जनतेच्या प्रेमावर विश्वास आहे, कुणी काही करू दे, म्हणते ना ज्याला देवाची साथ आहे देव तारी त्याला कोण मारी, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आमच्या कर्तृत्वावर, आमच्या जनतेच्या प्रेमावर. आणि असं झाला आहे का नाही प्रयत्न माहित नाही, सांगता येत नाही, असेल तर त्याला आम्ही पुरून उरू हा आम्हाला विश्वास आहे. मी हे बघा, निवडणुकीच्या काळात भाजप हा काँग्रेसच्या उमेदवाराला घाबरलेला आहे आणि त्यामुळे कुठलाही दबाव तंत्र टाकून ह्या ठिकाणी काँग्रेसनी लढू नये ह्यासाठी खासदारांनी आणि भाजपनी देव पाण्यात ठेवलेले आहेत, हे प्रयत्न करत राहतात, त्यातला हा एक भाग आहे हे आम्ही समजतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही सिरियसली गांभीर्यपूर्ण घेत नाही आणि शिवसेनेनेही घेऊ नये असं मला वाटतं. हे पहा, उमेदवारी निश्चित झालीच तर तेव्हा बोलू. मी बोललो ना, मी म्हटलो हे पहा आपण सांगलीत येता, सांगली आपण कबुली केलं, त्यांनी कबुली केले की सांगलीत काँग्रेसची ताकद जास्त आहे, कबूल केलं काँग्रेसची ताकद जास्त आहे, पण त्यांनी आम्हाला मदत करावी, आम्ही दुसऱ्या ठिकाणी त्यांना करतो, ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला करावी, काय चुकीची मागणी असं मला वाटत नाही. त्यांचा बोलण्याचा टोन थोडा चुकला असेल पण ते काय चुकीचं बोलतात असं नाही, पण त्यानंतर ज्या काँग्रेसच्या जीवावर ही निवडणूक लढायची आहे त्याच काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्या उमेदवाराला मदत करायला बोलतोय का भाजपला मदत करायला बोलतोय हे त्यांनी जरा परखून व्हावं, माझा त्यांचा आरोप नाही, पण ते बोलल्यामुळे काय घडतंय ह्याचा त्यांना विचार करावा, कदाचित त्यांना जाणीव झाली असेल, म्हणून कालचा त्यांचे शब्द जरा वेगळे होते, उद्या शब्द कसे असतील पाहू. नाही तो विषय तेच म्हणलो, तो त्या विषयावर पुन्हा बोलू, अजून निर्णय झाला नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. विक्रम दादा आता बोलते, उद्या बोलू. हे बा, अजून निकाल झाला नाही म्हणून कमी पडलं का जास्त झालं ते सांगता येत नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, हो ह्या ठिकाणी काँग्रेसलाच ताकद दिली पाहिजे ह्या मतावर आम्ही सर्व ठाम आहोत आणि विश्वित कदमांनी त्यासाठी चांगले प्रयत्न केलेले हे लोकांनी बघितलेले आहेत, ते प्रेस पुढे येत होते त्या कारणासाठी येत होते की दाखवण्यासाठी, त्यामुळे जनतेचा आवाज त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवायचा, माध्यमांपुढे पोहोचवायचं काम त्यांनी विश्वित कदमांनी केलं. नाही मिक्सर कोणते मी ती कळलेली नाही आम्हाला, ती कळेल तर मी तेच म्हणलो, जेव्हा मला कळेल की ह्याच्या मागे नेमका आग्रह काय होता त्यावेळी मी तो लपून ठेवणार नाही, मी तो खुला खुला बोलणार, तो अजून मला पूर्णपणे कळलेला नाही की वाद हा फक्त पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला जागा पाहिजे, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर ह्या परिसरातच जागा पाहिजे होती हा होता का कोल्हापूरच्या बदल्यात आम्हाला एक कुठलीतरी जागा पाहिजेच हवीच तर होता, पण हवेच होती तर ती सांगलीच का निवडली, सातारा का मागितलं नाही, सातारा पुरुषोत्तम जाधव त्यांचे उमेदवार एवढे वर्ष लढत होते त्यांच्या उमेदवारी होता तीच का मागितलं नाही, सोलापूर का मागितलं नाही, सोलापूर काँग्रेसकडे होती सोलापूर ही पडली होती. महाराष्ट्रात सांगली हा असा मतदारसंघ आहे जो 16 वेळा काँग्रेस जिंकलेली आहे,
हा भारत महाराष्ट्रातल्या सगळ्यात सक्सेसफुल काँग्रेसची सीट आहे. 16 वेळा ही आणि नंदुरबार या दोनच जागा अशा आहेत ज्या 16 वेळा 17 लोकसभा झालेत निवडणुका ज्यादा झाल्या असतील पण 16 वेळा जिंकलेली सांगलीची सीट आहे. भारतात सुद्धा अशा दोन चारच जागा निघतील ज्या 16 वेळा काँग्रेसची जिंकलेल्या आहेत. ही जागा त्यांनी का मागावी? त्यांनी सोलापूर मागावी. गेले 7 टर्मपैकी 5 वेळा ती सीट पडली होती. सोलापूर का मागितलं नाही? पुन्हा 5 वेळा पडली होती. पुन्हा का मागितलं नाही? सातारा का मागितलं नाही? त्यांचं संघटन तर जास्त आहे, का मागितलं नाही? ह्या उत्तर मला कळलं असतं तर मी आज बोललो असतो. शंका येते मात्र उत्तर नाही. त्याच्यावर बोलता येत कल्पना नाही. सांगलीची जागा मागण्याबाबत सर ती कोणती कधी झाली? उमेदवारी अर्ज एबी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी झाली, त्यामुळे अजून आता झालेलं नाही आणि आज चर्चा करण्यात काय? आमची कोणती होईल असं तुम्ही काय इच्छा करताय? कदाचित होणार नाही. उद्या गुढी उभी होणार आहे, नवीन वर्ष आहे, नवीन वर्षात नवीन घडामोडी घडतील. मलाही भरपूर बोलायची इच्छा आहे मात्र आज मुद्दा खूप महत्वाचा. विश्वजीत कदम हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांनी जी लढाई लढली ही काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी. विशाल पाटील हा महत्व नव्हता. ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे ह्या मुद्द्यासाठी ते मांडत होते. उमेदवार कोण आहे काय, विशाल पाटला जन्मसिद्ध अधिकार आहे हेच लढलं पाहिजे असं काय नाही. हे काँग्रेसचा अधिकार आहे, हा काँग्रेस लढलं पाहिजे. आता योगायोगाने ह्या ठिकाणी काँग्रेसने मला नेमणूक दिलं म्हणून मी म्हणत नाही की मला अधिकार आहे, माझं आजूबाजू वडील मी जराही म्हणत नाही. मी 20 वर्ष ही उमेदवारी मागतो, मला मिळत नाही, मग तरी मी लढतच राहिलेलो आहे आणि माझी कायम लढायची तयारी. पण विश्वजीत कदम लढत असताना त्यांनी घेतलेला एखाद्या मुद्द्यावर स्टँड घेतला त्यांनी, त्याच्या विरोधात शिवसेनेनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करावी ही लोकाला रुचलेली नाही. मुळात ही जागाच शिवसेने मागितली रुचलेली नाही आहे. त्याला विरोध करणाऱ्या माणसाला तुम्ही बोलता हे रुचलेलं नाही आहे, पण राऊत साहेबांचा आदर आम्हाला ठेवायचा आहे कारण राऊत साहेबच ह्या ठिकाणी उद्धवजी बरोबर ह्या महाराष्ट्रात आवाज उठवणार आहेत आणि त्यांचा मान ठेवून त्यांना विनंती की हा मुद्दा हा तुम्ही खूप वैयक्तिक घेतलेला आहे, हा जरा वैयक्तिक न घेता हा मोठा विचार करून काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी भाजपला पाडणे एवढा पुरतं मर्यादा ठेवावं. कधीतरी डेडलाईन असते, कदाचित संपणार नाही, कदाचित 19 पर्यंत चालू राहील, आज आपल्याला सांगतात नाही. हे बघा, मला उमेदवारीची खात्री 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून आहे, पण हे बघा शेवटी माणसाची तयारी असली पाहिजे. निकाल कसाही जाऊ शकतो, त्यामुळे ज्याच्या होईल त्या बघू, निकाल लागल्यावर पुढचे विचार. कुणाशी? सांगली दिलेली नाही त्यामुळे त्याला पुढचे कुणी संपर्क साधला होता? नाही नाही, राऊत साहेबांची माझं बोलणं नाही, मला फोनही आला नाही, माझ्या फोनवर मिस्ड कॉलही दिसत नाही. माझ्याकडे कसा प्रस्ताव आला नाही त्यामुळे मला न आलेल्या प्रस्तावावर मी बोलू शकत. चला भाई, अध्यक्ष बोल. अध्यक्ष होतो ना.